नवनवीन प्रयोग करत यशस्वी शेती करण्याचं अभिनव काम जालना जिल्ह्यातले शेतकरी करत आहेत. भोकरदन तालुक्यातल्या हसानाबादतले शेतकरी मनोज लाठी आणि त्यांचा मुलगा प्रफुल्ल लाठी यांनी पारंपरिक शेतीला प्रयोगशीलतेची जोड देत रासायनिक खतांचा वापर टाळून पेरूची लागवड केली आहे. पाहूया याबाबतचा एक वृत्तांत. जालना जिल्हा दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो खरा, पण ही ओळख पुसून टाकत शेतीत नवनवीन प्रयोग करत यशस्वी शेती करण्याचं अभिनव काम जालना जिल्ह्यातले शेतकरी करत आहेत. भोकरदन तालुक्यातल्या हसानाबाद इथले शेतकरी मनोज लाठी आणि त्यांचा मुलगा प्रफुल्ल लाठी यांनी आपल्या पारंपरिक शेतीला प्रयोगशीलतेची जोड देत रासायनिक खतांचा वापर टाळून सेंद्रिय पद्धतीनं पेरूची शेती केली आहे. दुष्काळी भागात कमीत कमी खर्च करून कुठलं पीक घ्यायचं याचा अभ्यास प्रफुल्ल यांनी युट्यूबवर माहिती मिळवून केला. छत्तीसगड इथल्या रायपूर इथून त्यांनी 1000 पेरूंची रोपं खरेदी केली. या रोपांची त्यांनी 8x12 अंतरावर आपल्या शेतीत लागवड केली. लागवडीनंतर पेरूचे बऱ्यापैकी उत्पन्न झालं. मात्र 2-3 वर्ष त्यांची पेरूची बाग तोट्यात गेली असली तरी आंतरपीक म्हणून घेतलेल्या अद्रक आणि फोलचितेनं त्याची कसर भरून निघाली होती. त्यातून त्यांचा पेरू लागवडीचा खर्च भरून निघाला होता. छत्तीसगडमध्ये रायपूर आहे, रायपूरहून तिथं मिळाला कलमा आम्हाला आणि तिथून पसंत आल्यानंतर आम्ही त्या कलमा आणल्या. कलमा आणल्यानंतर आम्हाला 1000 कलमा घेतल्या. आम्ही 1000 कलमा घेतल्यानंतर आम्ही लावल्या 12x8 आणि मुलांना खूप इंटरेस्ट देऊन सनी आम्हाला 2-3 वर्ष तर लॉसच राहिलं बोलायचं म्हटलं. पण आता ह्यावर्षी खूप ध्यान दिलं, स्लरी शेणखत आणि जास्त तर ऑर्गॅनिककडे वळलो आम्ही आणि मुलांना जास्त ध्यान दिलं. त्याच्यामुळं आम्हाला ह्यावर्षी उत्पन्न चांगलं राहिलं आणि ह्यावर्षी चांगलं राहिलं. सतत 2 वर्ष खूप तोटा झाल्यामुळे हतबल न होता प्रफुल्ल यांना नव्या उमेदीनं पेरूच्या बागेचं व्यवस्थित नियोजन केलं. रासायनिक खत आणि औषधांच्या नादी न लागता शेणखत आणि गांडूळ खताची मात्रा पेरूच्या बागेला दिली. शेणखत आणि गोमूत्र यापासून तयार केलेली स्लरी पेरूच्या झाडांना दिली. त्यामुळे पेरूच्या उत्पादनात फरक मोठा पडलाच, शिवाय पेरूची क्वालिटी देखील सुधारली. पेरूची गुणवत्ता चांगली राहावी, त्यावर कुठलाही रोग पसरू नये यासाठी पेरूचं फळ लहान असतानाच त्यांना आवरण बसवलं, त्यामुळे फळाला कीड रोग प्रादुर्भाव संसर्ग झाला नाही. आम्ही पहिले 2-3 वर्ष सलग लॉस मध्ये होतो, पण मग आम्ही काय केलं, सेंद्रियकडे वळालो. सेंद्रिय शेती करण्याचा निर्णय घेतला आम्ही. त्याच्यात मग गांडूळ खत, स्लरी यांचा वापरावर जास्त भर दिला, त्याची व्यवस्थित काळजी घेतली आणि यावेळेस आम्हाला त्याचे उत्पादन क्षमतेत, क्वालिटीत, क्वांटिटीत पण वाढ झाली. माझ्या झाडावर आता सध्या यावर्षी आम्ही 10 टन माल विकला आणि 4.5 लाख रुपये त्या 10 टनाचे आम्हाला झाले. अजून 10 ते 15 टन माझ्या झाडावर माल आहे. आम्हाला त्याची अपेक्षा की 4 ते 5 लाख रुपये आम्हाला त्या झाडावरून मिळणार. सुरतच्या व्यापाऱ्यांनी या गुणवत्तापूर्ण पेरूला 48 रुपये प्रति किलोचा दर दिल्यामुळे प्रफुल्ल यांनी घेतलेला निर्णय अतिशय यशस्वी ठरला आहे. यावर्षी पेरूची बाग बहरली असून 25 ते 30 टन उत्पन्नाची अपेक्षा प्रफुल्ल आणि मनोज लाठी यांनी केली आहे. आतापर्यंत 10 टन पेरूची विक्री झाली असून त्यातून त्यांना 4.5 ते 5 लाख रुपयांची कमाई झाली आहे. या हंगामात त्यांना जवळपास 10 लाखांचं उत्पन्न मिळेल अशी त्यांना खात्री आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी अनंत साळी, जालना.